मी राजकारणात जेव्हा आपण युवा चेहरा बघतो तर आपल्याला थोडा आश्चर्य वाटतो पण सध्याच्या परिस्थितीत राजकारण हे युवकांसाठी एक बनत आहे तर अशाच राजकारणातील युवा आज आम्ही आमच्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे त्या आहे अंजली कानफाडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा नागपूरच्या महामंत्री पदावर त्या कार्यरत आहेत अंजली तुझं कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम अंजली तुला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पण मला असं वाटतं की महिला दिवस फक्त एकच दिवस का साजरा करावा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपण का साजरा नाही करत त्यावर तुला काय वाटतं एकदा असं आहे की महिला दिवसांच्या सर्व हो महाराष्ट्रातील महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि जसं तुम्ही मला विचारलं आहे की तीनशे पासष्ट दिवस महिला दिन ॲक्च्युलीमध्ये आपली सामाजिक रूढी परंपरा ज्या आहे त्यांनी कुठेतरी महिलांना हिरसावलेला आहे कुठेतरी त्या रूढी परंपरामध्ये आपण आहोत म्हणून तीनशे पासष्ट दिवस फक्त स्त्रियांकडे पाहण्याचा जो समज आहे चूल मूल हा याच्या पलीकडचा झाला आहे आता की काय असतं की आता महिला ही नोकरी करून घर सांभाळून मुलं पाडं सांभाळून सगळ्या जिम्मेदारीला जबाबदारी घेऊन स्वीकारून ती आज कार्य करत आहे आणि तुम्ही जसं विचारलं की तीनशे पासष्ट दिवस हो मला वाटतंय की खरंच स्त्रियांचा तीनशे पासष्ट दिवस साजरा करण्यापेक्षा रोज तुम्ही स्त्रियांचा आदर केला पाहिजे तुम्ही जर स्त्रियांचा आदर केला तरच महिला दिन साजरा होऊ शकतो असं मला वाटतं अगदी बरोबर अंजली तू राजकारणामध्ये युवकांसाठी एक बोल्ड आणि यंग चेहरा आहे तर तुझ्यासाठी हा कसा अनुभव हो राहिला आम्हाला सांगा अनुभव हा फार चांगला आहे एकता सांगायचं म्हणजे की राजकारण म्हणा कि कुठलंही एक फील्ड म्हणा तुम्ही कुठे ना कुठे राजकारणात एक चॅलेंज असतं बरोबर आणि युवकांसमोर एक मला जेव्हा मी राजकीय क्षेत्रामध्ये आले तेव्हा मला कधी वा वाटलंच नाही की मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करेन मी ऍक्सिडेंटली राजकीय क्षेत्रामध्ये आहे आणि जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये आले तर दिस इज अ चॅलेंज आणि आय लाईक दॅट चॅलेंज मला चॅलेंज खूप आवडतात मी चॅलेंज ऍक्सेप्ट करूनच कुठल्याही गोष्टीला ते रोज एक चॅलेंज असलं की कसं माणसाला काम करण्याचं सुद्धा धाडस येते आणि जेव्हा मी एवढ्या मुलांमध्ये काम, काम करते भारतीय जनता पार्टी एक मोठ्या नॅशनल पार्टीमध्ये काम करते आणि या नॅशनल पार्टीमध्ये काम करत असताना पुरून नागपूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस पक्षाने मला ही जबाबदारी दिली महामंत्री म्हणून तर हे चॅलेंजच होतं माझ्यासाठी आणि ते चॅलेंज ऍक्सेप्ट करून मी काम करत आहे अगदी बरोबर तर तू राजकारणात कसं काय पदार्पण केलं आणि कोणत्या वर्षी पदार्पण केलं मी तुम्हाला आताच सांगितलं की जसं सा, राजकीय क्षेत्रामध्ये मी ॲक्सिडेंटली आली गावा गावाकडे ॲक्च्युली मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि गावाकडे जेव्हा मी गेले एज्युकेशन संपवून तर थोडे दिवसाकरिता आई बाबाकडे तर मी गावची परिस्थिती पाहिली गाव कसं आहे काय आहे तर मला ते गाव बघून असं वाटलं की माझं मी तर बाहेर शिकलेली बाहेर हॉस्टेलमध्ये वगैरे शिकलेली आहे त्याच्यामुळे मी बाहेर राहिली तर गावाचा एवढा काही निगडीतपणा नव्हता पण जेव्हा मी गावाला एज्युकेशन पूर्ण करून गेले तेव्हा वाटलं की गावाला खरंच एका युवा सरपंचाची गरज आहे युवा यंगिस्टरची गरज आहे मग मी ते राजकीय क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच मी माझ्या वयाच्या एकवीसव्या वर्षी इलेक्शन लढले आणि माझा पराभव झाला पराभव झाला तरी पण ते चॅलेंजेस होतं माझ्यासाठी खूप लीड मला मिळाली होता बरोबर आणि ते लीडनी मग मी अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश म्हणजे आधीच होता पप्पा म्हणजे कार्यरत होतेच मग त्याच्यानंतर मी एक चांगल्या प्रमुख या पदावर दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा साली मला प्रमुख म्हणून नागपूर जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आणि त्या जबाबदारीवर मी चांगलंपणे काम केलं पक्षाने माझा विश्वास ठेवून आज मला युवा मोर्चाचा महामंत्री पुन्हा त्यांनी आत्ता सहा महिन्याआधी वीस ऑगस्टला गेलंय अच्छा त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि सुरुवातीपासून आतापर्यंतचा जो तुझा राजकारणात प्रवास आहे हा कसा राहिला आमच्या दर्शकांना सांग राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा एक स्त्री किंवा मुलगी काम करते तेव्हा समाजाचा हा दृष्टिकोन फार वेगळा असतो की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मुलगी आहे विशेषतः पुरुषांचं सांगते की एका स्त्री जर एखादी स्त्री जर ती कॉन्फिडेंटली काम करते आहे तर मग ते काम करत असताना तिला काही लोक सपोर्ट करतात पण काही नाही पण समाजामध्ये रोज एक चॅलेंज असते राजकीय क्षेत्रात काम करत असताना आणि अनमॅरिड मुलीला तर खूप जास्त कारण काय असतं था, लग्न झालेलं नसतं तर पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतं रात्री बेरात्री काम करायचं असतं पक्षाचं संघटनात्मक बैठका असतात एवढ्या लोकांमध्ये हजारो लोकांमध्ये कधी बोलायचं असतं कधी हजारो लोकांमध्ये काम करायचं असतं कधी पुरुषांसोबत काम करताना मी तर महिला मुलांमध्येच काम करते युवा मोर्चा म्हटलं की तर युवा मोर्चासोबत प्रवास करायचा असतो त्यांच्यासोबत जायचं असतं हसून बोलून मित्रासारखं काम करायचं असतं आणि जेव्हा मित्रासारखं काम करायचं असतं तर लोकांचा पाहण्याची नजर तर असतेच मग दृष्टिकोन तो आगडा वेगळा असतो थो थोडा थो 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 पण मला काम करत असताना जे चॅलेंजेस रोज मिळाले त्या चॅलेंजेसमध्ये मी कधी विचार नाही केला की लोक काय म्हणतील आपण आपलं काम जर करत राहिलं तर आपल्या कामातूनच लोकांना त्यांची पावती मिळते आपल्या कामाच्या पावती मिळते आणि आपल्या कामातून जेव्हा पावती मिळते तेव्हा लोकांचं ऑटोमॅटिक गप्प बसतात म्हणून मला असं वाटत नाही की लोकांना जास्त आपण सिरियस घेतलं पाहिजे राजकीय क्षेत्रात काम करत असताना अच्छा अच्छा आणि मला एक विचारायचं आहे की हे तर तू एकदम मिनधासपणे केलं पण तुला यात काही वाईट अनुभव सुद्धा आले असतील वाईट अनुभव प्रत्येकांना येते पण गोष्ट अशी आहे वाईट अनुभव तर आपण कितपत स्वीकारायचं कितपत ना नाकारायचं आपल्यात ते धाडस पाहिजे आणि माझ्यात ते धाडस आहे मला मला नेमकं म्हणजे राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनुभव असेच येत नाही कुणी असंच काही आपल्या अंगावर येऊन करत नाही किंवा आपलं जेव्हा राजकीय क्षेत्रात एक मुलगी किंवा एक महिला सक्षमपणे जेव्हा काम करते ना का हो तर मग तेव्हा तिच्या चरित्रावर खिचारत जाते कारण यांच्याकडे बोलायला काही राहत नाही मग चरित्रावर होतात तर आपलं चरित्र जर सांभाळून चाललं आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून जर आपण काम केलं किंवा एका धाडसानी काम केलं आपल्या चरित्राला सांभाळून काम केलंय तर कोणाची हिंमतच होणार नाही आपल्याकडे दुसऱ्या नजरेने बघणे किंवा हे करण्याची बरोबर मला आणखी एक विचारायचं आहे की आपण बघतो राजकारणात महिला सुद्धा पदार्पण करतात पण काही महिला ह्या जबरदस्तीने येतात तर त्यावर तुझं म्हणणं काय की त्यांची इच्छा नसते राजकारण राजकारणात प्रवेश करण्यासाठी म्हणजे त्या बिलॉंग त्यांचे जसं हजबंड झाले किंवा त्यांचे वडील वगैरे झाले त्यां जबरदस्ती करतात त्यांच्यावर की तुम्ही राजकारणात या आणि आमची जी जबाबदारी ती सांभाळ म्हणून यावर तुझं काय म्हणणं आहे माझं uh, म्हणणं यावर एकच आहे एकता की जेव्हा कुठल्याही आपण पक्षामध्ये काम करत असतो राजकीय क्षेत्रामध्ये तर जसं वडिला पाजित परंपरा ज्याला म्हणतो आपण जसं आता उदाहरणार्थ काँग्रेस पार्टी घ्या की गांधी परिवार ते परंपरा चालूच आहे चा पण आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये असं अजिबात नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक, एक सामाजिक एका छोट्या छोट्या कार्यकर्त्याची पार्टी आहे त्याच्यामुळे एक सामान्य सामान्य सुद्धा या ठिकाणी ने नेता बनला आहे असे बरेचसे उदाहरण देता येते आणि जेव्हा तुम्ही म्हटलं की बा हो वडिला समजा एखाद्या नगर परिषदेमध्ये एखादी हजबेंड कार्यरत आहे आणि महिला रोस्टर आलं त्यावेळेस आपल्या बायकोला किंवा आपल्या मुलीला रेफर करतात पक्षाकडे एखाद्या कार्यकर्त्याला हे अगदी बरोबर आहे की पण त्याच्यासाठी पण कुठल्या ना कुठल्या गोष्टी फील्ड वर्क करून हेच ते मला विचारायचंय की त्यांची इच्छा नसते तरी त्या जबरदस्ती म्हणजे राजकारणात हो बरोबर आहे तुमचं तेच सांगतेय मी कि ते वडिलांचं किंवा आपला परंपरा चालावी किंवा तुमच्या आता समजा महिला आली मी समजा पुरुष आहे फॉर एक्झाम्पल आणि माझं झालंय ते पदार्थ आणि महिला राष्ट्र आल्यानंतर मी माझ्या मुलीला किंवा मी माझ्या पत्नीला किंवा माझ्या आईला अशा प्रकारे आपण करतो कारण आपल्या मागे जो बॅकग्राऊंड असतो आपल्या मागे जो लोकांचा आशीर्वाद असतो लोकांची होप असते एक वेगळ्या पद्धतीची असते समजा माझ्याकडे ती होप आहे तर मग तुझ्याशिवाय कोणी निवडून येणार नाही जेव्हा पक्षश्रेष्ठी जेव्हा सर्वे करतो सगळ्या गोष्टी करतो त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी केल्या जाते पण काही महिलांची इच्छा नसून राजकीय मला वाटत नाही की काही महिला ज्या तुम्ही म्हणताय की वडिलांचे हजबंडच्या पण इच्छा नसताना राजकीय क्षेत्रात येऊन इच्छा मारून काम करणं कधीच कर पॉसिबल होत नाही कारण जी आर प्रशासकीय अभ्यास हा सगळा गरजेचा असतो त्याच्यामुळे आता तर इतकं स्ट्रिक्ट झालं जनतेतून सरपंच होता जनतेतून नगराध्यक्ष होतं आणि आता तर इतकं वेल एज्युकेशन वाढलं सगळं तुम्ही बघता डिजिटल झालं त्याच्यामुळे डिजिटल झाल्यामुळे सुशिक्षित आणि चांगल्या व्यक्तिमत्वाची समाजाला सुद्धा गरज आहे त्यामुळे जबरदस्तीने राजकारणात जर यायचं म्हणताय तुम्ही तर मला वाटत नाही की कोणी जबरदस्तीने राजकारणात यावं स्वतःच्या स्वइच्छेनेच राजकारणात आलो पाहिजे बरोबर अच्छा आजकाल राजकारण युवकांसाठी फार क्रेज आहे त्यांना तर मला असं विचारायचं आहे की जर युवक राजकारणाला एक करिअरच्या दृष्टिकोनातून बघेल तर यावर तुमचं म्हणणं काय बिलकुल यंगिस्टरसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे कारण प्रत्येक ठिकाणीच राजकारण झालं आहे तुम्ही कुठेही बघा प्रत्येक फील्डमध्ये राजकारण झालं तुम्ही राजकारणाला फक्त इलेक्शनपुरतंच मर्यादित पकडू नका तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये राहून तुम्हाला समाज समाजाची सेवा करता येते तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये राहून तुम्हाला लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहता येते तुमचा प्रवास वाढतो कॉन्टॅक्ट वाढतो तुमचं नाव होते पक्षाचं तर नाव होते पक्षाच्या बरोबर तुमचं नाव होते आज भारतीय जनता ने मला बरंच काही दिलं भारतीय जनता पार्टीने मी एक साधारण तुम्हाला जर सांगितलं आधी मी एक छोट्या गावची मुलगी साधारण घरची मुलगी आहे तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीने माझ्या टॅलेंटवर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टीला विश्वास ठेवून आज माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याचं मी काम करते आणि युवांचा क्रेज याकरिता असते कारण युवा मोर्चामध्ये ज्यांच्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे तो भारतीय जनता पार्टीकडे एक वेगळे आणि पाहतो आपुलकीनी पाहतो तुम्ही बघता की महाराष्ट्रामध्ये काहीतरी त्रिशुंक सरकार आली बिगडी काहीतरी बरेचसे युवक हे आमच्याकडे होपनी पाहत असतात मग आणि बऱ्याच लोकांना भारतीय जनता पार्टीसोबत काम करायला आवडतं आणि राजकारण आज हे युवकांचं खरंच पॅशन झालेलं आहे आणि मला आवडेल आणि मला आव्हान पण करावं वाटायचं तुमच्या माध्यमातून की खरंच युवकांबरोबरच युवतींनी सुद्धा राजकीय क्षेत्रात आलं पाहिजे खरंच राजकीय क्षेत्रात खूप मोठं करिअर आहे अगदी बरोबर अच्छा तर तुम्हाला राजकारणात म्हणजे कोणत्या नेत्यासारखं बनायला आवडेल खरं तर एकदा कोणत्या नेत्यासारखं बनायला आवडेल हे हा प्रश्न खूप मोठा डिफिकल्ट आहे कारण सगळे माझे आदर्श आहेत पण मला नितीन गडकरी साहेबांसारखं अँबिशन्स बनायला आवडेल मला त्यांचं विजन विजनेबल पर्सन म्हणून बनायला आवडेल मला देवेंद्रजी फडणवीस सारखं एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून बनायला आवडेल मला सुषमा स्वराजसारखं अमर रहो त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व बनायला आवडेल मला पंकजाताई मुंडेंसारखं एक धाडसी महिला नेता म्हणून बनायला आवडेल मला चित्रतई वाघसारखं एकदम महिलांच्या होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारा कोणतीही परिस्थिती हो चित्रतई वाघसारखं बनायला आवडेल ज्या ज्या माझ्या महिला धाडस अशा आणि जे जे, जे आहेत सगळे नेते मला सर्वांच्या सारखं एक एक गुण जे त्यांच्यामध्ये चांगले गुण आहेत सर्वांसारखं व्हायला आवडेल पर्टिक्युलर एका नेत्यांसारखं मला व्हायचं म्हणाल तर मी ते तुम्हाला सांगूच शकणार नाही बरोबर म्हणजे सर्वांची क्वालिटी ती तुझ्या अंगी यायला हवी असं तुला वाटलं आज बरोबर आणि तो माझा प्रयत्न असतो आणि हळूहळू तो प्रयत्न नक्कीच राहील माझा अच्छा अंजली आपण बघतो की आजकाल महिलांवर किंवा मुलींवर अत्याचाराची घटना ही दिवसेंदिवस वाढतच आहे तर यावर तू युती मोर्चाची महामंत्री म्हणून काय महामोर्चाची युवा मोर्चाची महामंत्री म्हणून काय ऍक्शन घेशील आणि काय व्हायला पाहिजे स्ट्रिक्ट तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जी सरकार आहे ते कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलत नाही गृहमंत्री नागपूरचे आपल्या विदर्भातल्या तुम्ही बघताय की आत्ताच पूजा चव्हाण प्रकरण झालं जेव्हा भारतीय जनता पार्टीने महिला मोर्चांनी दबाव आणला सगळ्या गोष्टीचा आज पंधरा दिवसापासून त्यांचं राजीनाम्याची मागणी होत होती पण तुमच्यासारखी माध्यमं मा न्यूज चॅनल झालं पत्र आ, 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 प्रिंट मीडिया झालं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया झालं यांनी तो प्रश्न उचलले बरोबर आमच्या चित्रताई वाघ यांनी तो प्रश्न धरून ठेवला आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा हे आक्रोशपणे रस्त्यावर उतरली आणि एवढा दबाव आणला की त्यांना राजीनामा घ्यावाच लागला आणि राजीनामा घेऊनही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी फक्त आपल्या जवळ ठेवला आतापर्यंत त्यांनी राज्यपालांकडे म्हणजे पाठवलेला नाही तर यावरून तर मला या त्रिशृंग सरकार या महाविकास आघाडी सरकारवर शंकाच आहे की तो, तो राजीनामा त्यांनी आजपर्यंत पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की स्वीकारला त्यांनी स्वीकारला पण त्यांनी आतापर्यंत राज्यपालांकडे पाठवला नाही त्यामुळे मला शंकाच आहे इथं प्रत्येक आज बघा तुम्ही पहिले धनंजय मुंडेंचं झालं त्याच्यानंतर राठोड यांचं झालं कुणी ना कुणी या सरकारमधला एक एक मंत्री फसतच चाल आणि मंत्री लोकांपासूनच जे सरकारमध्ये आहे त्या सरकारपासूनच जर आम्ही सुरक्षित नाही आहोत महिला सुरक्षित नाही आहे तर आपण विश्वास कोणावर करायचा अगदी बरोबर तर तरी तुम्हाला वाटत नाही की काही स्ट्रिक्ट म्हणजे जी आपली कानून व्यवस्था आहे कायदा सुव्यवस्था यावर काही स्ट्रिक्ट झालं पाहिजे म्हणून कानून व्यवस्था सुव्यवस्था स्ट्रिक्ट झाली पाहिजे प्रश्नच नाही असे जे लोक नरादम आहेत त्यांनी खरंच त्यांना फाशीच झाली पाहिजे असं माझं मत आहे परंतु गृहमंत्री ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे जे, जे सरकारमध्ये आहे त्या गृहमंत्री साहेब त्या पद्धतीने काम करत नाही पोलिसांवर कुठे वचक नाही आहे तुम्ही बघा ना आता जळगावचं त्या हॉस्टेलचं जे मी सांगितलंय तुम्ही पण आजच्या पेपरला आहे हेडलाईन आहे आजच्या पेपरला काल अधिवेशनमध्ये श्वेतताई मल्ले आणि म्हणून वारसाहेबांनी आमचा तो प्रश्न पण उचलला तुम्ही इतकं सगळं इतकं झोपत आहात का सरकार एवढी झोपलेली सरकार आहे की त्यांना मुलींवर होणार आहे थोडीशी जाणीव नाहीये बरोबर थोडीशी पण जाणीव आहे नाही स्वतःच्या मुलीला आपण त्या ठिकाणी ठेवून बघितलं तर तो विचार मां ते करू शकते नक्की आणि गृहमंत्री साहेबांना तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की तुम्ही नागपूर नागपूरमधल्या नागपूरमध्ये इतके अत्याचार होत आहे की रोज एक मुलगी रस्त्याने जाणारी सुद्धा सुरक्षित नाही तर त्यांनी एक स्ट्रिक्ट त्याच्यावर ऍक्शन घेऊन काहीतरी करावं अगदी बरोबर तर अंजली तुम्ही जाता जाता महिलांना किंवा युवतींना काय मार्गदर्शन देणार काय मॅसेज देणार माझा तुमच्या माध्यमातून एकच मेसेज देऊ इच्छिते मी महाराष्ट्रांच्या माझ्या महिला भगिनींना माझ्या युतींना की जास्तीत जास्त म्हणजे मी युवामोर्षामध्ये काम करत असते मला जे अनुभव चांगले आलेत जो माझा अनुभव आहे राजकीय क्षेत्रामधला अतिशय चांगला आहे मी एवढंच सांगेल की किंवा महिलेंनी महिलांचा सन्मान करावा बरोबर कुठल्याही महिलेनी एका महिलेसोबत कॉम्पिटिशन न करता त्यांनी स्वतःसोबत कॉम्पिटिशन करावं स्वतःच्या आत्मविश्वासासोबत कॉम्पिटिशन करावं आणि जास्तीत जास्त माझ्यासारख्या युतींनी राजकीय क्षेत्रात कार्यरत राहावं धन्यवाद प्रेक्षको या होत्या अंजली कानखडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा नागपूरच्या महामंत्री पदावर कार्यरत त्यांनी युवकांना महिलांना खूप छान मार्गदर्शन दिलं पुन्हा भेटूया खास मुलाखतीमध्ये विशेष व्यक्तिमत्वासोबत तोपर्यंत तो तो एकताचा नमस्कार